करेक्ट करेक्ट. नहीं नहीं पण मी आता तुम्हाला कसे परत देऊ ते? अहो म्हातारा काय खाइये? नाही घाई नाही पण कधी ना कधी तरी द्यावेच लागतील ना. नाही मग असं करा प्रांजल परत तुमच्याकडे आली ना की मग द्या. हां चालेल चालेल. सॉरी हो उल्हासराव मी उगाच तुम्हाला त्रास दिला जरा. अहो त्यात काय माधवराव चलताय. बर ठेव फोन. अहो एक एक मिनिट माधवराव. राया कुठे विचारा ना. माधवराव राया आणि प्रांजल निघाले का तिकडनं? हो निघालेच आहेत. बर ठेवू फोन. हो हो ठीक आहे ठेवा. निघालेत ते. अहो किती खोटं बोललात तुम्ही फोनवर. मी मला हरवणार तुम्ही खोटं बोलण्यात. उल्हासरावांनीच पाठवले ते पैसे. प्रांजल हेच सांगत होती ना मगाशी. आता खात्री पटली ना. तुझे कान सोनाराने टोचल्याशिवाय ना. कळले नशीब. तुम्ही दोघं असे का उभे आहे तिथे? जायचं ना तुम्हाला तिकडे का रात्री फक्त झोपायला जाणार तिकडे? चला 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 मग निघा. हो हो निघा निघा. नाही काश्मीर साठी थांबला तर इथेच पाठ होईल. जा. काश्मीरला काय झालंय? बर्फ पडतोय. कुठे काय झालं? काही नाही. आणि राया प्रांजल उद्या काश्मीर बाय बाय नक्की यायचं आहे. हो हो येतो बाबा. हे काश्मीर बाय बाय काय प्रकरण काय? ओ तुम्हाला मामंजीनी मगाशी फोन केला होता ना. बघा ना कशासाठी बोलवत आहेत ते. अरे हो ते राहिलच. वहिनी सज्ज व्हा भूकंप होणार आहे. इथे जरा हे करा ना. अरे काय चाललं तुमचं? हे बरं झालं आलास. हे जरा बंद कर रे बँक. ह्याच्यात कुठे जोर आहे? हो बाबा माझ्यात जोर आहे की नाही ते नंतर बघू. आणि तुमचं काय चाललंय ते सांगा मला. पॅकिंग. अरे आम्ही टूरला चाललोय 15 दिवसाच्या. ऐकलंस ना मी काय म्हणाले ते? का ऐकून न ऐकल्यासारखं करतोय? आम्ही जम्मू काश्मीरला चाललोय टूर बरोबर फिरायला आमच्या पैशाने. अरे वा काश्मीर खूप थंडी असते म्हणे तिकडे. गरम कपडे घेतलेत ना? हो घेतलेत ना. आई ऍक्च्युली ना अगं मलाही एकदा काश्मीरला जायचं होतं कालिंदी बरोबर. हा अगं बाई हो का? ठीक आहे तुम्ही जाऊन या आता मग मी करतो माझं प्लॅनिंग. बोटीत बसा तिकडे बोटीत. ते काय म्हणतात ना त्याला शिकारा. करेक्ट करेक्ट. असं फुलांनी सजवलेला वगैरे असतो.